एसएससी एमटीएस या एग्जाम मध्ये येणारे प्रश्न उत्तर या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत। तर प्रश्न पहिला आहे, डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर डायनामाइटचा शोध नोबेल या शास्त्रज्ञाने लावला। अवकाशयानातून खाली पाहिल्यास आकाशाचा रंग कसा दिसतो? तर आकाशाचा रंग दिसतो काळा। खाली पैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात येत नाही? तर कंपोस्ट खत हे रासायनिक खत या प्रकारात येत नाही। खालीपैकी कोणता रंग रोग डी जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर मृदुस हा रोग डी जीवनसत्वाच्या अभावी होतो। रसायनाचा राजा डॅडसला संबोधतात? तर रसायनाचा राजा सल्फ्युरिक ऍसिड यास संबोधतात। सल्फ्युरिक ऍसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो? तर हायड्रोजन वायू तयार होतो। सल्फ्युरिक ऍसिड आणि जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो? तर हायड्रोजन वायू तयार होतो। रक्त गोठण्याच्या क्रियेत फायब्रिनोजचे रूपांतर कशामुळे होते? तर फायब्रिनमुळे होते। निद्रोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होते? तर दृष्टीपटलावर तयार होते। निद्रोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होते? दृष्टीपटलावर तयार होते। नर मनुष्याची लिंग गुणसूत्रे कोणती? तर एक्स वाय ही नर मनुष्याची लिंग गुणसूत्रे आहेत। मनुष्याच्या गुणसूत्राची संख्या किती आहे? तर मनुष्याच्या गुणसूत्राची संख्या आहे 46। डॅडॅश यामध्ये डी हे जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते। तर कॉड लिव्हर ऑइल यामध्ये डी हे जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते। सर्व बलामध्ये शीन बल कोणते? तर गुरुत्वीय बल हे सर्व बलामध्ये शीन बल आहे। रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध कोणी लावला? तर हेनरी बेलवेरेल यांनी लावला। महाराष्ट्रात प्रतिजीविके तयार करण्याचा कारखाना कोठे आहे? तर पिंपरी येथे महाराष्ट्रातील प्रतिजीविके तयार करण्याचा कारखाना आहे। अणुकेंद्रकात डॅडॅश नसतात? तर अणुकेंद्रकात इलेक्ट्रॉन नसतात। लोलकामुळे खालीलपैकी कोणत्या रंगाचे विचलन सर्वात जास्त होते? तर जांभळा या रंगाचे विचलन लोलकामुळे सर्वात जास्त होते। डॉक्टर जोनोस साग हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत? तर पोलिओ प्रतिबंधक या रोग लसीच्या जगप्रसिद्ध आहे। ठीक आहे, कोण आहेत? डॉक्टर जोनोस साग। मलेरिया डॅडसमुळे होतो? तर मलेरिया प्लाझ्मोडियम या रोगामुळे मलेरिया होतो। पचन क्रियेत स्टार्चचे रूपांतर डॅडस पदार्थात होते।